काय नाही, मी मुंबईपासून हा दौरा चालू केला 9 जूनला मला वाटतं. त्यापासून माझा एकच उद्देश आहे आणि खूप महत्त्वाचा उद्देश आहे, ती म्हणजे युनिट बांधणी. मला प्रत्येक कॉलेजला विद्यार्थ्यांसाठी युनिट स्थापन करायचं आहे, कारण त्यांचे जे प्रश्न असतात, वेगवेगळे प्रश्न असतात. आता समजा माझ्यासमोर स्पर्धा परीक्षांचा विषय आला किंवा बेरोजगाराचा विषय आला, मी सोडवला तर त्या लोकांपर्यंतच त्या लोकांचाच प्रश्न सोडवू शकतो. पण मला जर 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं असेल तर त्या कॉलेजला आपली युनिट स्थापन झाली पाहिजे, जेणेकरून 100% विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सोडवू शकू. विद्यार्थ्यांना कुठचीही अडचण आली तरी आपली तिकडे एक शाखा असणार, ते आपल्याला कधीही फोन करून त्यांच्या अडचणी सांगू शकतं आणि आपण ते सोडवून घेऊ शकतो. त्यांच्यापर्यंत पोचण्याचा हा अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा मार्ग मला असा वाटला, त्याच्यामुळे युनिट बांधणी हा माझा मूळ उद्देश आहे. नक्कीच उचलणार. आता MPSC UPSCचं कसं असतं की समजा तो प्रश्न पेटला तर महाराष्ट्रभर पेटतो, मला इकडे यायची गरज नाही, मला मुंबईला बसून कळणार तो विषय आणि मी तो तिकडे सोडवू शकतो. इकडे येण्याचं कारण की एका मुलावर मुद्दामून समजा कुठच्या शिक्षकांनी राग ठेवून फेल केलं, हे प्रत्येक कॉलेजमध्ये होत नाही. समजा सोलापूरमध्ये झालं तर मला तो विषय कळला पाहिजे, त्याच्यासाठी आपण युनिट बांधणी करतो आहे. प्रत्येक मुलाची अडचण आपल्यासाठी किती छोटी असेल तरी त्याच्यासाठी अतिशय तिच्यासाठी अतिशय गंभीर असते, आणि त्यांना जो मानसिक त्रास होतो ते त्याला दररोज सामोरे जात असतात. त्याच्यामुळे मला प्रत्येकाची मदत करायची आहे.